नमस्कार, मी शनाय शेख, दिनबाड न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनबाड न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. अतिरिक्त आयुक्तांच्या कानशिलात लगावलेल्या घटनेच्या निषेधार्थ पालिकेत अधिकारीसह कर्मचाऱ्यांनी केले कामबंद आंदोलन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मी भाऊ मानले मात्र भाऊनेच मला लाथाडलं, खासदार संजय काकडेंची प्रतिक्रिया. पिंपरीत शास्तीकरची घोषणा तिसऱ्यांदा हवेत, सर्व विरोधी पक्षांचं गाजर आंदोलन. आणि वडगाव मावळमध्ये बारबालेकडून शरीर सुखाची मागणी, बारबालेची पोलिसात धाव. जलपर्णीच्या वादग्रस्त निविदेवरून महापौरांच्या दालनातच अतिरिक्त महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या कानशिलात लगावण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज कामबंद आंदोलन केलंय. नगरसेवक अरविंद शिंदे यांच्या चिथावणीमुळे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप निंबाळकर यांनी यावेळी केलाय. मारहाण करणाऱ्या नगरसेवकांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. जलपर्णीच्या वादग्रस्त निविदेवरून महापौरांच्या दालनात अतिरिक्त महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना सोमवारी मारहाण झाली. या घटनेनंतर रात्री उशिरा निंबाळकर यांनी नगरसेवक शिंदे आणि दंगेकर यांच्यासह 14 ते 15 कार्यकर्त्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या मारहाणीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज पालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. नगरसेवकांच्या चिथावणीमुळेच मारहाण झाल्याचा अतिरिक्त आयुक्त निंबाळकर यांनी आरोप केलाय. खुलासा करण्यासाठी जर आम्ही उपस्थित आहोत आणि प्रथम नागरिक म्हणून महापौर मॅडमच्या कार्यालयामध्ये आम्ही ती माहिती देत आहोत, तर ते म्हणणं न ऐकता, कारण त्यांना माहिती याच्यामध्ये काहीच नाही आहे, त्यामुळे त्याला वेगळं वळण देण्याची घोषणाबाजी करणे, अधिकाऱ्यांना चोर म्हणणे, भ्रष्टाचारी म्हणणे आणि व्यक्तिशः मला स्वतःला ते म्हणायला लागले की तुम्ही चोर आहे, तुम्ही भ्रष्टाचार आहे, तर अशा प्रकारचे कुणी सेल्फ रिस्पेक्टेड स्वाभिमानी अधिकारी जो निष्ठेने आपण काम करण्याची आपली जर पद्धत असेल तर कुणी ऐकून घेणार नाही. माझ्या जागी कोण एखादा ज्युनियर इंजिनियर जरी असेल, केवळ मी अतिरिक्त आयुक्त आहे किंवा IAS आहे म्हणून नाही, माझे ज्युनियर इंजिनियर देखील कुणी ऐकू नये अशी माझी स्वतःची भावना आहे. जुने पण काही संदर्भ असतील, काही त्यांचे काही अपेक्षा, जसं मी सांगितलं, चुकीच्या अपेक्षा ठेवणे आणि ते पूर्ण न झाल्या तर एक संघर्षाचं वातावरण निर्माण करणे, ही पद्धत जी आहे सध्या लोकल बॉडीमध्ये आणि पर्टिक्युलरली नागरी लोकल बॉडीजमध्ये जास्त सध्या फोफावलेली आहे. कोणत्या विषयावर वाद झाले मी आमने सामने बसून मी कळलं आहे, त्यांनी सांगावं कोणत्या विषयावर वाद झाले. वाद तत्वावर, नियमानुसार आणि त्यांच्या फोल चुकीच्या अपेक्षा ह्या विषयावर झालेले, म्हणजे थोडक्यात वाद न होऊन द्यायचे तर त्यांच्या सगळ्या अपेक्षा ते म्हणतील त्याप्रमाणे काम करणे, तरच वाद होणार नाही असं ते जाहीर होतो, जे मला मान्य नाही आहे. किंवा आमच्या कुठल्याही इजरेला प्रामाणिकपणे काम करायचं असे कुठल्याही अधिकारी कर्मचाऱ्याला हे मान्य असूच शकत नाही. आता त्याविषयी एक मला त्यांनी आधी शब्दही वापरला, आधी शिवी दिली जी मी बोलू नाही शकत, त्यानंतर ते म्हटले की तुम्ही स्वतः चोर आणि भ्रष्टाचार आहेत आणि यामध्ये तुम्ही भ्रष्टाचार करताय. त्यानंतर मी माननीय महापौर मॅडमना सूचित केलं, अशा प्रकारे व्यक्तिगत आरोप आणि घाणेरड्या पद्धतीचं चर्चा होत असेल तर मी इथं थांबणार नाही, मला ह्याच्यामध्ये काही माहिती द्यायची नाही. त्यानंतरही महापौर मॅडमनी एक कटाक्ष टाकून त्यांना सूचित केलं की असं तुम्ही, त्यानंतरही परत त्यांनी कुठलंही त्या कार्यालयाचं डेकोरम न ठेवता आपण कुठे बसल्यावर कुठल्या अधिकाऱ्यांची आपल्याकडे माहिती देत आहेत आणि मी केवळ एकटा तिथं अधिकारी होतो, बाकी जरी कोणी अधिकारी कर्मचारी नव्हतो, मी एकटा आणि माझे सुरक्षा रक्षक असं असताना मला संबोधून परत जर त्यांनी असे शब्द वापरले तर एक सेल्फ रिस्पेक्टर, जसं कायद्याने कोणी आपल्या अंगावर आलं तर मला कायद्याने संरक्षण दिलं की मी पण माझ्या सेल्फ डिफेन्समध्ये प्रतिकार करू शकतो, तसा हा माझ्या मानहानीचा हल्ला जो आहे तो मी त्याच पद्धतीने परतावणं हा मला कायद्याने दिलेला किंवा माझ्या स्वतः मी सेल्फ रिस्पेक्ट या नात्याने मला ते संरक्षण आहे. म्हणून मी त्यांना मॅडमना म्हटलं हे जर माझ्या भ्रष्टाचाराने चोर म्हणत असतील तर यांची स्वतःची काय लायकी आहे, मी मान्य करतो. आणि माझ्या जागी कुणी जरी प्रुडंट मॅन ज्याला स्वाभिमान आहे त्यांनी ह्याच्यापेक्षाही गंभीरतेने उत्तर दिलं असतं, मी एक सुसंस्कृतपणाने ते उत्तर त्या ठिकाणी आणि त्यांना आवाजावं बोलवलं, असंही नाही काही लोक तिथं आरतुरं त्या ठिकाणी बोलत होते, मी ते एवढा आरोप करूनही मी यांची काय लायकी हे आवाजावं त्यांना बोलवलं. त्याचा अर्थ मुद्दामहून श्री अरविंद शिंदे यांनी तिथं चिथावून आधीच ते ठरवून आले असतील की कसं यांना टार्गेट करणे आणि त्यांनी असं केलं की हे सगळ्यांना असं म्हणत आहेत. मी जर हे म्हटलं की चोर आणि भ्रष्टाचार जे म्हणतात त्यांच्याबद्दल मी बोललो की त्यांची काय लायकी, जर जोरात भ्रष्टाचार अजून कोणी बोललं नसेल तर ते बाकीच्यांना लागू होण्याचं आणि तसाच समज पसरवण्याचं काहीच कारण नव्हतं. म्हणजे याचा अर्थ मुद्दाम लोकांना चिथावून देणे, त्यांना भडकवणे आणि नंतरचा प्रसंग जो झाला त्याची डायरेक्टली इनडायरेक्टली श्री अरविंद शिंदे आणि ज्यांनी तिथं भडकवण्याचं काम केलं त्यांची जबाबदारी आहे. ही दुर्दैवी घटना असून ह्या घटनेची दखल शासन आणि प्रशासनाने घेतली आहे. पालकमंत्र्यांनी वारंवार घटनेची माहिती घेतली आहे. ह्या घटनेची सर्व कायदेशीर कार्यवाही केली जाईल असं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. घटना ही फार दुर्दैवी होती आणि याची योग्य दखल प्रशासनामार्फत तसेच शासनामार्फत ही घेण्यात आलेली आहे. माननीय महापौर त्यांनी फार संतुलित भूमिका या घटनेबद्दल घेतली आणि काल FIR झाल्यानंतर मी सतत पोलीस आयुक्त यांच्याशीही संपर्कात आहे
आणि कायद्याच्या माध्यमातून जे यामध्ये योग्य पाऊल उचलणे आवश्यक आहे ते सगळे पाऊल उचलण्यात येणारच आहेत. माननीय पालकमंत्री महोदयाने सुद्धा या विषयाबद्दल माझ्याशी टेलिफोनवर 3-4 वेळ चर्चा केली आहे, सगळी माहिती घेतली आहे आणि त्यांनी सुद्धा घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे आणि तसेच त्यांनी हाही सांगितलं आहे की ते प्रशासनाबरोबर आहेत आणि प्रशासनाच्या कुठल्याही प्रकारच्या मानसिक खच्चीकरण होणार नाही याची ते सुद्धा दखल घेतील. गुन्हा दाखल झालेल्यांना त्वरित अटक करावी अन्यथा बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला. अधिकाऱ्यांना चुकीची कामे करण्यास कोण भाग पाडते हे जाहीर करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही असाही इशारा देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी भाऊ मानलं मात्र याच भावाने मला लाथाडलं असल्याची प्रतिक्रिया राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यावर काकडे यांनी हे विधान केलंय, त्यामुळे चर्चेला उधाण आलंय. काकडे यांना पुण्यातून लोकसभेची जागा लढवण्यात रस आहे अशी माहिती त्यांनी यापूर्वीच दिली होती. त्यासाठी भाजपकडून त्यांना अजून तरी सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही, त्यामुळे काकडे यांनी इतर पक्षांचे दरवाजे ठोठवायला सुरुवात केली असून पवार यांची भेट त्यासाठी महत्त्वाची मानली जाते. याच कारणासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेतली होती. माझ्याशी बोलताना बीजेपीच्या बद्दल नाराजी व्यक्त करण्याचं कारण काय? का भेटले? ते म्हणाले की जर उद्याच्या काही संधी मला जर मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते नगरसेवक हे काय भूमिका घेतील त्यांना स्पष्ट सांगितलं. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या वतीनं राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष जो उमेदवार देतील त्या उमेदवाराचं काम त्या जागा वाटपामध्ये काँग्रेसला गेली आणि ते काँग्रेस उमेदवार देईल त्याचं काम अतिशय मनापासून आम्ही करू. ह्यावेळेस आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे जिथं काँग्रेसचा उमेदवार असेल तिथं राष्ट्रवादीने मनापासून काम करायचं, जिथं राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तिथं काँग्रेसने आमचं काम करावं अशी माझी त्यांना विनंती आव्हान आहे आणि जिथं मित्रपक्षाचा उमेदवार असेल तिथं आमच्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या भागातल्या नेत्यांनी आमच्या सहित त्या मित्रपक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याचं काम करायचं. आता अजित पवारांची भेट घेतल्यानंतर काकडे काय म्हणालेत ते पाहूयात. काही दिवसांपासून मी भ्रमिष्ठासारखा वागत होतो मात्र भाजपने माझा वापर केलाय. मुख्यमंत्री मला भावासारखे मानत मात्र याच भावाने लात मारल्यानंतर दुसरं घर शोधावं लागतंय. पुण्यात अजित पवार यांचं मोठं वजन असल्यामुळे त्यांना भेटायला आलो असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. पक्ष पण निवडून येईल आणि मला गरजही वाटत नाही की काहीच नाही झालं तर माझी 2020 पर्यंत मी राज्यसभेची, त्यामुळे मला अपक्ष माझ्या डोक्यात बिलकुल नाहीये आणि मला तेवढं तरी कळतं की अपक्षाला माझ्या वैयक्तिक ताकदीवर मला किती मतं पडतील, किती मतं आवश्यकता असतील आणि अपक्ष अभ्यास नाही राहत. मी आता सहयोगी सदस्य होतो, मला भाजपाची माझी काय अवस्था केली सगळ्यांना माहिती आहे, सांगायची गरज नाही. त्यामुळे मी नॅशनल पक्ष लढे धरणार आहे भाजप किंवा काँग्रेस, पण तो आता पक्ष राहील काय. माझं वारंवार लोकसभा निवडणूक लढणार आहे आणि त्याचं कारण की पुणे शहरामध्ये म्हणजे लोकसभा मतदारसंघामध्ये 18 ते 19 नगरसेवक हे राष्ट्रवादीचे आणि येणारे आत्ता मागची जी विधानसभा असेल किंवा आत्ता येणार झालेली महानगरपालिका असेल त्याच्यामध्ये राष्ट्रवादीला जवळजवळ 3 ते 3.5-4 लाख मतं पुणे लोकसभामधून पडलेले 18-19 नगरसेवक त्यांचे आणि 2 नंबरला बरेचसे नगरसेवक त्यांचे 100 ते 200 मताच्या फरकाने जवळजवळ 17-18 नगरसेवक पडलेले. तर हा मोठा पक्ष आहे आणि अजित पवारांचे माझे पूर्वीपासूनचे मैत्री संबंध आपल्याला माहितीच आहे की बाबा पूर्वीपासून राजकीय मध्ये आमचं काही असेल असलं पण मैत्री ही पूर्वीपासून आहे आमची. त्यामुळे मी निवडणूक लढणार आहे, त्यामुळे त्यांना मी सांगायला आलो की बाबा मी निवडणूक लढणार आहे, मी इच्छुक आहे आणि आपल्या लोकांना तुम्ही सांगावं की बाबा माझं काम करा, एवढ्यासाठीच मी आलो. नाही मावळ्या नाही अजून, मावळ्या नाही आहेत असं मला वाटत नाही मावळ्यात अजून. बघू आता तिकीट शेवटपर्यंत जो आता जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे हे सगळं तिकीट वाटप वगैरे हे मार्चच्या पहिल्या आठवड्यात, अजून एक महिना या गोष्टीला, त्यामुळे आता कुठल्या गोष्टी मावळल्या कुठल्या उजळल्या आपण म्हणायला नको. तुमच्या काँग्रेसच्या तिकीटाचं काय झालं? नाही मी अजून तिथं अपेक्षा म्हणजे असं की इच्छुक झाले नाही काँग्रेसमध्ये. मी सभासद आहे परवा आपल्याला अशोक आम्ही सांगितलं की मी सभासदच नाही आहे तिथला, त्यामुळं माझा विचार करणं कॅमेरा मला वाटत नाही की माझा विचार करतो ते. आपण सभासदच नाही अजून मी त्या पक्षाचं, त्यामुळं सांगणं योग्य वाटत नाही. परंतु मी अजित पवारांना भेटायला आलो होतो की बाबा पाठिंबा मागण्याकरता. मी कुठल्याही पक्षाकडनं लढलो तरी राष्ट्रवादी यांचे जवळजवळ 3-3.5 लाख मत आहेत पुणे लोकसभेमध्ये जे आत्ता महानगरपालिकेत मिळाले, त्यामुळे इतक्या मोठ्या मतदानाचा एक नेता इतके नगरसेवा असणाऱ्या पक्षाचा नेता अजित पवार आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती. जिल्ह्यामध्ये पवारसाहेबांनंतर अजित पवार पालकमंत्री ह्याकडे 10 वर्ष होते, त्यामुळे त्यांचं जे नेटवर्क आहे पुण्यामध्ये
त्याचीच मी मदत मागायला आलो होतो. पक्ष कुठला काय हा माझा साहेबांशी विषय नाही, राजदारांशी. मी एवढं त्यांना नाही दे मी उभा राहतोय, आपला आशीर्वाद ठेवा मग तुमच्या काही लोकांच्या काही लोकांच्या मध्यस्थी म्हणजे काही चुकीच्या मेसेज देण्यामुळं आणि मी पण थोडा भ्रमिष्ठ झालोच होतो म्हणजे त्या भ्रमिष्ठामुळं आम्ही थोडंसं संतुष्ट. पण ते पक्षाबद्दलचे भेदभाव होते, वैयक्तिक काही नव्हते. वैयक्तिक आमची मैत्री 97 म्हणजे ते पक्षामध्ये सत्य नव्हते. तसेच भाजपमध्ये पालकमंत्री गिरीश बापट आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अत्यंत वाईट वागणूक दिल्याचा देखील त्यांनी गंभीर आरोप केला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सर्व विरोधी पक्षाने एकत्र गाजर आंदोलन केलंय. मुख्यमंत्र्यांनी शास्तीकर माफ करण्याची तिसऱ्यांदा केलेली घोषणा ही हवेतच विरल्याने त्याचा निषेध म्हणून विरोधकांनी हे आंदोलन केलंय. पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी चिंचवड महापालिका, नवगर विकास प्राधिकरण, MIDC आणि म्हाडा क्षेत्रातील वर्षानुवर्ष भेजत पडलेल्या संपूर्ण शास्तीकर माप, अनियमित बांधकामे नियमितीकरण, रेड झोन, रिंग रोड असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ह्या सर्व प्रश्नांकडे सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी सर्व पक्षीय आणि सामाजिक संस्थेच्या वतीने हातात गाजर घेऊन मानवी साखळीद्वारे महापालिका मुख्यालयास घेराव घालून हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शहरातील नागरिक सहभागी झाले होते. नाही, याच्यामध्ये सरकारने लक्ष दिलं पाहिजे. आज आपण ज्यावेळेस इलेक्शन होतं त्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये जे आश्वासनं दिली होती ती आश्वासनं आपण पूर्तता करू शकले नाहीत हे यांचं अपयश आहे. आज सगळे पक्ष म्हणजे शिवसेना देखील आमच्याबरोबर आहे. शिवसेना असेल, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शेकापा असेल, काँग्रेस असेल, मनसे असेल, हे सगळे पक्ष आणि विविध संस्था ज्या संघटना आहेत की त्या वेगवेगळ्या कामं म्हणजे सामाजिक कामं करतात या सगळ्या संस्था आमच्याबरोबर या आंदोलनामध्ये उतरलेल्या आहेत. डान्स बारमध्ये छमछम सुरू झाल्यानंतर वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये एका बारबालाने गुन्हा दाखल केलाय. या बारबाला दोघांनी बंदुकीचा धाक दाखवून शरीर सुखाची मागणी केली होती. पीडितेसह चौघींनी कशीबशी त्यांच्या तावडीतनं सुटका करून घेतली. या प्रकरणी एकास अटकही करण्यात आली आहे. शरदवीर असं या महाभागाचं नाव आहे. पनवेलच्या डान्स बार मधील या बारवाला काल पुण्यात आल्या होत्या. या तरुणाने एका बारवालीशी संपर्क साधून चौघींना घेऊन येण्याची मागणी केली. ठरल्याप्रमाणे आलेल्या 4 बारवालांना घेऊन हे तरुण मावळ तालुक्यातील फळणे गावात गेले. फार्म हाऊसवरच छमछम सुरू झाली. याचा आनंद घेत तरुणांनी दारूच्या बाटल्याचा फरशाच पाडला. मग KK उर्फ कुंजीर नामक तरुणाने एका बारवालीला दारू पाजली, नंतर शरीर सुखाची मागणी केली. त्यास नकार दिल्याने त्याने बंदुकीचा धाक दाखवला. त्या चौघींनी कशीबशी सुटका करून तिथून पळ काढला. या तरुणांनी त्यांचा पाठलाग सुरू करण्यापूर्वीच त्या गावातील मंदिरात लपून बसल्या. ग्रामस्थांनी हा प्रकार पाहून वडगाव मावळ पोलिसांना कल्पना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बारबालांची सुटका केली आहे. तेव्हा घडला प्रसंग त्यांनी सांगितला. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत शरदवीरला बेड्या ठोकल्या. तर KK म्हणजेच कैलास कुंजीर असून त्याचा शोध सध्या सुरू आहे. कैलास कुंजीर आणि त्यातली एक मुलीचा एका मुलीला तो बेडरूममध्ये घेऊन गेला आणि त्यांचा वाद काहीतरी झाला आणि त्या मुलीच्या तक्रारीप्रमाणे त्याने शरीर सुखाची मागणी केली. तिने नकार दिला असता त्याने त्याला पहिल्यांदा सुरुवातीला 2 फाईटी मारल्या. नंतर फाईट्सनंतर ती ओरडायला लागल्यानंतर ओरडू नको म्हणून पिस्तुलाचा धाक दाखवला. तिच्या डोक्याला पिस्तूल लावला असल्याचं म्हणणं आहे. त्यानंतर त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे बाकीच्या लोकांनी ती सुटका केली आणि त्या कुंजीरच्या साथीदारापैकी एकाने त्यांना तिथून फार्महाऊसवर काढून पलीकडे गाडीने कोंडिवडे गावाकडे सोडलं. नंतर परत हे कोंडिवडे गावाकडे त्यांना शोधण्यासाठी कुंजीर आणि त्याचे साथीदार गेले आणि तिथे दरम्यानच्या काळामध्ये त्या मुलींना आधार देणारा एक मोटरसायकलवाले होते त्यांच्याशी त्यांचा वाद झाला आणि त्यांनी मोटरसायकलवाल्यालासुद्धा पिस्तुलाचा धाक दाखवला. त्यानंतर त्या लोकांनी पोलीस पाटलाला माहिती दिली. पोलीस पाटलांनी कंट्रोल रूमला कळवलं आणि कंट्रोल रूमवरून पोलीस स्टेशनला कळालं. हे तरुण पिंपरी चिंचवड भागातील असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. डान्स बार सुरू होताच तरुण त्याच्या आहारी जायला सुरुवात झाल्याचं या घटनेतनं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीत ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. अभिनव कला महाविद्यालय आणि वाहतूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात वाहतुकीविषयी जनजागृती व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आले. पोलीस आयुक्त KK व्यंकटेशम यांच्या हस्ते उद्घाटन झालंय.
पुणे शहरात सध्या वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे. हेल्मेट सक्ती झाल्यापासून अपघाताची संख्या कमी झाल्याचा दावा पुणे पोलीस केला, मात्र जानेवारी महिन्यात अपघाताची संख्या वाढलेली आहे. ह्यामध्ये वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे अपघात झाल्याचे समोर आले. पुणे वाहतूक पोलिसांकडून वाहतूकविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न वारंवार केला जात आहे. पुढील 3 दिवस हे प्रदर्शन पुणेकरांसाठी खुले असणार आहे. एकच वेळी हृदयस्पर्शी आहे, तसा चांगला प्रयोग ट्रॅफिक पोलीस विचार करून त्यांना प्रोत्साहित केलं असं करायचं ते एकदम छान आहे. आणि पुण्यामध्ये पुणा म्युन्सिपल कॉर्पोरेशन RTO आणि ट्रॅफिक पोलीस मिळून जे प्रयोग करत आहे जनतेच्या सहकाराने, आपल्याला 50% फॅटल ॲक्सिडेंट कमी करायचा असा उद्देश आहे. आणि मागच्या 2 महिन्यातच म्हणजे नोव्हेंबरमध्ये 33% आणि जानेवारीमध्ये 44% त्यांनी कमी करून दाखवलं. पिंपरी चिंचवडमधल्या बच्ची कंपनीला असंख्याने वेगवेगळ्या प्रकारच्या विमान आणि हेलिकॉप्टरची प्रात्यक्षिके पाहायला मिळाली आहेत. निमित्त होतं एरो मॉडेलिंग शोचं, त्याला पिंपरी चिंचवडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. रापेल, सुकोई, तेजस, इगल, ग्लायडर, उलटी तपकडी अशा रूपातले विमान पिंपरी चिंचवडच्या बालचमूंना प्रत्यक्षात अनुभवता आले. विमानांची ही प्रात्यक्षिके पाहून मुलामध्ये एकच जल्लोष सुरू होता. 11 प्रकारच्या विमानांची अनोखी प्रात्यक्षिक पाहून कुणी पायलट बनण्याचं तर कुणी असेच विमान हेलिकॉप्टर बनविण्याचं ध्येय मनात बाळगू लागलंय. यात पालक ही मागे नाहीत. हा प्रदर्शन खूप चांगलं केलंय. वेगवेगळे पद्धतीचे विमान आमाला इथे दाखवण्यात आले आहे, त्यांचं लँडिंग आणि आम्ही विमान मॉडेल्स कधीच पाहिले नव्हते असे मॉडेल्स आम्हाला दाखवले आहेत. आणि तो दादा म्हणजे त्याचं नाव अथर्व दादा, जो पायलट आहे ज्या रिमोट कंट्रोल करतो, त्यांनी पण खूप मेहनत घेतली यासाठी आणि हे विमान आम्ही बघितले पण असे रिअल मध्ये कधी बघितले नव्हते. हे त्यांनी दाखवलं, हे प्रदर्शन त्यांनी बनवलं, हे केलं त्यांच्यासाठी मी त्यांचं खूप आभार मानेन. खूप चांगला शो होता आणि खूप सारी लोक आलेले बघायला. इथे एअरक्राफ्टचे मॉडेल उडवलेले हे बघून आता मला वाटतं की लोकांना काहीतरी प्रेरणा मिळाली असेल की पुढे जाऊन एअरफोर्समध्ये काहीतरी आणि देशासाठी काहीतरी करायचं. यांनी जे विमानं बनवलेली आहेत ते खूप चांगले आहेत. मला असं वाटायला लागलंय की यांची जी विमानं आहेत ते कुठून येतात आणि त्यांनी कशी बनवली आणि यांनी जे बनवले ते एक नंबर बनवले. यांना माझ्याकडनं सल्यूट. आणि यांनी ना परत असं प्रदर्शन करायला आमच्या स्कूल किंवा पिकनिक मध्ये परत यायला पाहिजे आणि आम्हाला म्हणजे आमच्या मित्रांना खूप दाखवायला पाहिजे. हो, खरंच खूप छान झालं ऍक्च्युअली प्रदर्शन. नाही तर नेहमी संडे असाच जातो घरात. अशा पद्धतीने सकाळी लवकर उठणंही झालं आणि खूप छान झाले. असे वेगवेगळे प्रदर्शन सांगवीत झाले पाहिजे, त्याच्याने मुलांनाही नवीन शिकायला भेटतं आणि ऑफकोर्स आम्हालाही छान वाटेल की आमच्या मुलांना आम्ही वेगवेगळ्या अशा गोष्टी शिकवू शकतो किंवा वेगळं काहीतरी करू शकतो. विमान आणि हेलिकॉप्टर कसे टेक ऑफ आणि कसे लँडिंग करते हे प्रत्यक्ष अनुभवणं तसं कठीणच. विज्ञानाने हे कसं घडवलं हे सहजतेने उमगावं ह्यासाठी एरो मॉडेलिंग शोचं आयोजन गेलं होतं. भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त बालचमूसाठी ही परवानी लाभली. PWD मैदानामध्ये आपण मुलांसाठी आणि पालकांसाठी एरो मॉडेलिंग या छंदाची ओळख करून देण्याकरता एक एरो मॉडेलिंग शो घेतला, ज्याच्यात 11 वेगळ्या प्रकारची विमानं आपण मुलांना उडवून दाखवली. हा माझा मुलगा अथर्व याने 11 प्रकारची विमानं मुलांना उडवून दाखवली. सगळ्यात पहिल्यांदा आपण पक्षाप्रमाणे उडणारा इगल उडवला, नंतर ग्लॅडर उडवले, नंतर बायप्लेन उडवलं, 2 पंखाचं विमान, उडती तबकडी उडवून दाखवली मुलांना आणि त्याच्यानंतर एक बॅनर उडवून दाखवला आणि सगळ्यात शेवटी आपण फायटर प्लेन्स उडवून दाखवली की जी भारतीय विमान दलामध्ये जी फायटर्स आहेत ते सुखोई, तेजस आणि सध्या चर्चेत असलेलं रफाल विमान पण आपण इथे सांगितलं या शोमध्ये दाखवलं. या विमानांची वैशिष्ट्ये जी आहेत, त्याचे आकार, त्याचं वजन, त्याची उडण्याची पद्धत आणि त्याच्या क्षमता, या सगळ्याची माहिती आपण मुलांना या शोदौरे करून दिली. आपल्या मुलांना विमानातलं विज्ञान सहजतेने लक्षात यावं यासाठी त्यांना डोळ्यासमोर उडणाऱ्या विमानांच्या कसरती आणि त्याचं हवेत तरंगणं, हवेत दिशा बदलणं आणि त्याच्या वेगळ्या करामती कसरती आपण मुलांना दाखवल्या. हा सगळा उद्देश या कार्यक्रमाचा मागचा हा आहे की मुलांनी विमानातल्या विज्ञानात रस घ्यावा, पालकांनी त्यांना चालना द्यावी आणि जेणेकरून आपल्याला आपल्या देशातल्या संरक्षण यंत्रणेला, थोडक्यात भारतीय हवाई दलाला पायलट्स मिळावेत, हा एक चांगला हेतू मनाशी ठेवून हा आपण कार्यक्रम केला. 10 ते 15 हजार मुलांनी आज या विमानाचा आनंद लुटला, त्याबद्दल आम्हाला सर्वांना आनंद आहे. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा कार्यक्रम तयार करून मुलांना हा बघण्याचा एक चांगला योग आला असं मला
चांगला आज सर्व या शहरामधील सर्व मुलांना एक आनंद लुटण्याचा क्षण. सकाळी 8 वाजल्यापासून सर्व चिमुकली लहान मुलं आपल्या पालकांसह सर्व सकाळी 8 वाजता या मैदानात आली आणि सुंदर प्रकारे या कार्यक्रमाचं आयोजन झालं आणि एक चित्त थरारक अशी विमानं सर्वांना पाहायला मिळाली. त्यामुळे या शहरामध्ये या पिंपरी गुरुमध्ये सर्वांना आनंद वाटला. आज परीक्षेच्या तोंडावर पार पडलेलं हे एरो मॉडेलिंग शो बालचमूंना रिफ्रेश करणारा ठरला. पिंपरी चिंचवडमधल्या हिंदुस्थान अँटोबायोटिक कंपनीच्या गेटवर भविष्य निर्वाह निधी मिळत नसल्याने कामगारांनी आंदोलन केलंय. 2000 नंतर निवृत्ती झालेल्या 250 पेक्षा जास्त कामगारांना वेतन मिळालेलं नाही अशा अनेक मागण्या या कामगारांच्या आहेत. 2008 साली या कंपनींची जागा विकायला काढली होती मात्र व्यवहार अडकला आणि होऊ शकला नाही. अनेक खासदार आमदार केंद्रीय मंत्री यांनी या कंपनीला भेट देऊनही प्रश्न मार्गी लागलेला नाही असं कामगारांचं म्हणणं आहे. 2009 पासून आमच्या कामगारांची सर्व थकीत देणी ज्यामध्ये ग्रॅच्युटी आहे आणि कामगारांचे थकीत वेतन थकलेलं आहे. बरेच कामगारांना आज 70-80 वय झालेले आहेत. त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे देणे थकीत आहेत. त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना औषधोपचारासाठी आज पैसे देखील नाही आहेत तर त्यांचा खर्च भागवणं फार अवघड झालेला आहे. हाती घेतलेले प्रकल्प पूर्ण करून 2 वर्षामध्ये ठेवीदारांचे पैसे परत करून काही रक्कम शिल्लक राहील अशी माहिती बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांनी सोमवारी सुनावणी दरम्यान न्यायालयात दिली. तसेच मला वृद्धाश्रमात ठेवाशी मागणीही त्यांनी केली आहे. गुंतवणूकदारांचे पैसे परत न करून फसवणूक केल्याप्रकरणी विशेष न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांच्या न्यायालयात डीएसके विरोधातली खटल्याची सुनावणी सुरू आहे. 2014 पासून ते 2017 पर्यंत जी व्यक्ती प्रकल्प पूर्ण करू शकली नाही ती व्यक्ती 2 वर्षात प्रकल्प कसं पूर्ण करणार असा सवाल विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी उपस्थित केला होता. तसेच डीएसके न्यायालयाची दिशाभूल करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. डीएसके यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून त्यातील विक्री योग्य असलेल्या मालमत्तांची यादी न्यायालयात दिली आहे. या प्रकरणी सोमवारी झालेल्या सुनावणी दरम्यान डीएसके यांना न्यायालयात हजर केलं होतं. त्यावेळी डीएसके यांनी न्यायालयाकडे बोलण्याबाबत संधी मागितली. ठेवीदारांचे 501 कोटी रुपये सहज देता येऊ शकतात. म्हाडासोबत अनेक प्रोजेक्ट पूर्ण करण्यात आलेले नाहीत असं डीएसकेंनी न्यायालयाला सांगितलं आहे. नृत्य आणि संगीत यांचा सुंदर मिलाफ असणाऱ्या शनिवारवाडा नृत्य आणि संगीत महोत्सव अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूर यांच्या उपस्थितीत शनिवारवाड्याच्या प्रांगणात नुकताच पार पडलाय. यावेळी सादर झालेल्या विविध प्रकारच्या चित्तवेधक नृत्यरचनांनी उपस्थितांना खिळवून ठेवलंय. महोत्सवाचे यंदा 18वे वर्ष होते. संयोजन समितीतर्फे अभिनेते जाकेश श्रॉफ, नृत्यांगुरु मनीषा साठे आदी उपस्थित होते. ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना डॉक्टर स्वती दैटणकर आणि त्यांच्या नुपूरनाथ संस्थेच्या शिष्यांनी गणेशवंदना सादर केली. ह्याचे संगीत डॉक्टर धनंजय दैटणकर यांचे होते. तर गायन पंडित रघुनंदन पणशीकर यांनी केलं होतं. त्यानंतर महाभारत रिइंटरप्रिटेड अतीत की परचाईया ह्या नृत्य आणि संगीत ह्याचा सुंदर मिलाप असणाऱ्या 105 मिनिटाच्या नृत्य संरचनेने प्रेक्षकांना तृप्त केले. बलराज सहाणे आणि साहिर लुधियानवी फाउंडेशनच्या वतीने दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते असणारे गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून सुलतानपुरी यांच्या नावाचा पुरस्कार कवी स्वप्नील पोरे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. यावेळी दीपक सोनार, सुरेश टिळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. मजरूह सुलतानपुरे हे उर्दू कवी होते. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचं महत्त्वाचं योगदान असून दिल देके देखो, बहारो के सपने, चलती का नाम गाडी या चित्रपटात त्यांनी गाणी लिहिलीत आणि त्यांच्या गाण्यातनं आयुष्याला वेगळी दिशा मिळत असून त्यांच्या नावाचा मला पुरस्कार मिळाला असल्याची भावना यावेळी कवी स्वप्नील पोरे यांनी व्यक्त केली आहे. साहिर लुधियानवी फाउंडेशन यांच्या वतीने आज मजरू सुलतानपुरी यांच्या नावाचा पुरस्कार देऊन माझा सन्मान करण्यात आला. ही फाउंडेशनचा अतिशय ऋणी आहे. हा पुरस्कार देणं एक औचित्य असं की या यंदाचं वर्ष हे मजरू सुलतानपुरी यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. भारतीय श्रोत्यांवर त्यांच्या शब्दांनी मोहिनी टाकली. दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते पहिले गीतकार म्हणजे मजरू सुलतानपुरी. शिवणे येथील माहिती अधिकार कार्यकर्त्याचं अपहरण करून त्यांची हत्या करून मुळशी तालुक्यातील पिरंगुट्टे लवासा दरम्यान दरीत टाकून दिल्याचं उघड झालंय. विनायक शिरसाट यांचे भाऊ किशोर शिरसाट यांनी ह्या प्रकरणी तक्रार दिली होती. ह्यावरून भारतीय विद्यापीठ पोलीस तपास करीत होते.
त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन मुठागावच्या हद्दीत मिळून आले. त्यावरून भारतीय विद्यापीठ पोलीस गेल्या 2 दिवसापासून शोध घेत होते. सोमवारी दुपारी पिरंगुड ते लवासा ह्या रोडवरील मुठागावापासून काही अंतरावर असलेल्या घाटात खोल धरीत एका कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला. भारतीय विद्यापीठ पोलीस आणि पौंड पोलिसांनी हा मृतदेह दरीतून वर आणला. त्याच्या अंगावरील कपडे आणि खिशातील मोबाईल ह्यावरून त्यांचे भाऊ किशोर यांनी हा मृतदेह विनायक शिरसाट यांचा असल्याचं ओळखले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रात्री ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. पुढील तपास भारतीय विद्यापीठ पोलीस करीत आहेत. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. अतिरिक्त आयुक्तांच्या कानशिलात लगावलेल्या घटनेच्या निषेधार्थ पालिकेत अधिकारीसह कर्मचाऱ्यांनी केले कामबंद आंदोलन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मी भाऊ मानले मात्र भाऊनेच मला लाथाडलं, खासदार संजय काकडेंची प्रतिक्रिया. पिंपरीत शास्तीकरची घोषणा तिसऱ्यांदा हवेत, सर्व विरोधी पक्षांचं गाजर आंदोलन. आणि वडगाव मावळमध्ये बारबालेकडून शरीर सुखाची मागणी, बारबालेची पोलिसात धाव. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.